नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, महत्त्वाच्या ताजा घडामोडी या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिले अपडेट। शासनाने खासगी पशुवैद्यकांना लंपी आजाराच्या उपचारासाठी कोणतीही बंदी घातलेली नाही। शासकीय आणि खासगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेल्या सुधारित शिफारशीनुसार उपचार करावेत असे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी आवाहन केलेले आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मुख्यमंत्री सौर कृषी योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे। सर्व कृषी फीडर सौर ऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न आहे। यासाठी शासकीय जमीन नसल्यास भाडेपट्ट्याने मिळवता येईल, त्याद्वारे जमीनधारक शेतकऱ्यांचेही उत्पन्न वाढेल। त्याचप्रमाणे शेतीला 12 तास वीज मिळेल। या योजनेद्वारे 2 वर्षात 4000 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे। राज्यात यंदा 2 लाख सौरपंप वितरणाचे करण्याचे आयोजन आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। दिवाळीपूर्वी पीएम किसान निधीच्या 2000 रुपयाच्या 12व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत। यावेळी अंदाजे 20,000 कोटी रुपये 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित होतील असा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। तर पीएम किसान ट्रॅक्टर योजना देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। त्यांचे स्वतःच्या ट्रॅक्टरचे स्वप्न दिवाळीच्या मुहूर्तावर साकार होऊ शकते, किंबहुना शेतकऱ्यांना त्यांची ट्रॅक्टरची स्वप्ने साकार करण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात मदत करत आहे। तसेच शासन शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करता यावे यासाठी ट्रॅक्टर अनुदान योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 20 ते 50% अनुदान दिले जाते। आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि लहान शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। ही अपडेट आहे उत्तर प्रदेशामधील। उत्तर प्रदेशमध्ये अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची सरासरी आधारभूत किमतीच्या 4 पट भरपाई द्यावी अशी मागणी तेथील शेतकऱ्यांनी केलेली आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। शेतकऱ्यांना मिळतील 15 लाख रुपये। शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सरकारने पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनेला 15 लाख रुपये दिले जाणार आहेत। नवीन कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संघटना किंवा एक कंपनी स्थापन करावी लागणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी बियाणे किंवा औषधे खरेदी करणेही सोपे होणार आहे। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। परतीच्या पावसानं राज्यात धुमाकूळ घातला आहे। राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे। या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे। हातात आलेलं पीक या पावसामुळे वाया गेली आहेत। नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयाचं मोठं नुकसान झालं आहे। शेती पिकासह व्यापाऱ्याने खरेदी केलेली लाल मिरचीलाही देखील फटका बसलेला आहे। यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत। पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटकात आहे। भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून राहुल गांधी अधिक सक्रिय झाले आहेत। या यात्रेत ते भाजपविरोधात अनेक मुद्दे मांडताना दिसत आहेत। राहुल यांनी आज ट्विट करून शेतकरी आत्महत्याचा मुद्दा उचललेला आहे। तर या ठिकाणी शेतकऱ्यांची आत्महत्या वाढलेली आहे। लवकरात लवकर मोदी सरकारने याच्यावरती आळा घालावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा असेही त्यांनी म्हटलेलं आहे। भजन व कीर्तनाच्या माध्यमातून मानव कल्याण आणि विश्वशांतीचा संदेश सद्विचार देणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा।